महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी युनियन तर्फे 25 आणि 24 सप्टेंबर रोजी राज्य अधिवेशन रॅलीचं आयोजन करण्यात आले. या रॅलीची सुरुवात छत्रपती शिवाजी पुतळ्याहून होणार आहे. या संघटनेचे हे 8वे राज्य अधिवेशन असून 27 वर्षांनंतर जळगावी हे अधिवेशन घेण्यात येणार आहे. महाराष्ट्र राज्य अंगणवाडी बालवाडी कर्मचारी युनियनचे 8वे राज्य अधिवेशन 27 वर्षांनंतर प्रथमच जळगावला घेण्यात येते. यावेळी सर्व अंगणवाडी सेविका मदतनीसांना सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतन हक्क मिळावा, तसेच सेवानिवृत्तीनंतरचा लाभ किमान 2 लाख द्यावा, दरमहा पेन्शन लागू करावे, किमान वेतन 18,000 रुपये द्यावे, मुलांना दर्जेदार खाऊ द्यावा, उन्हाळी किंवा दिवाळी सुटी सलग द्यावी, या मुद्द्यांवर चर्चा होऊन ठराव शासनाकडे पाठपुरावा यावेळी करण्यात येणार आहे. आज रोजी आज आणि उद्या 24 आणि 25 सप्टेंबरला महाराष्ट्र राज्य अंगणवाडी बालवाडी कर्मचारी युनियनचं जळगाव येथे राधाकृष्ण मंगल कार्यालयामध्ये 8वा राज्य अधिवेशन घेण्यात येत आहे. या अधिवेशनामध्ये महाराष्ट्रातील अंगणवाडी बालवाडी सेविकांना महाराष्ट्र शासनातर्फे आणि केंद्र सरकारतर्फे जे अनुदान दिलं जातं, मानधन दिलं जातं, ते मानधन वेळेवर दिलं जात नाही. त्याचप्रमाणे त्यांना अत्यंत भिकारचोट मानधनावर राबवलं जात आहे आणि म्हणून केंद्र सरकारने या कर्मचाऱ्यांना 7वे पे कमिशनप्रमाणे वर्ग तीन वेतन श्रेणी सेविकांना लागू करावी, वर्ग 4 ची वेतन श्रेणी मदतनीसांना लागू करावी, यासाठी या अधिवेशनामध्ये ठराव करण्यात येणार असून शासनाकडे आंदोलनात्मक पवित्रा घेण्याच्या दृष्टीने इशारा देण्यात येणार आहे. तरी या आंदोलन या अधिवेशनासाठी महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष कॉम्रेड सुकुमार दामले, सचिव कॉम्रेड श्याम काळे, अंगणवाडी बालवाडी कर्मचारी युनियनचे राज्य कार्याध्यक्ष कॉम्रेड दिलीप कुटाने, कॉम्रेड राजू देसले, प्राध्यापक राजू देसले आणि असे अनेक गणमान्य नेते या ठिकाणी आलेले आहेत. त्याचप्रमाणे या अधिवेशनासाठी प्रमुख मार्गदर्शन अखिल भारतीय अंगणवाडी वर्कर्स फेडरेशनच्या अखिल भारतीय अध्यक्ष कॉम्रेड उषा सहाने माजी आमदार या मार्गदर्शन करणार आहेत. त्याचप्रमाणे गिरीश महाजन जळगाव जिल्ह्याचे जलसिंचन मंत्री, त्याचप्रमाणे सहकार राज्यमंत्री कॉम्रेड श्री गुलाबराव पाटील, आमदार सतीश पाटील आणि महाराष्ट्र राज्याचे बालविकास मंत्री पंकजताई मुंडे यांना देखील या अधिवेशनासाठी त्यांनी यावं आणि अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या दिलासा देणारं त्या दृष्टिकोनातून मार्गदर्शन करावं आणि राज्य शासनाच्या दरबारी त्या संदर्भात कर्मचाऱ्यांची बाजू मांडावी म्हणून त्यांनी आम्ही आग्रहाने आमंत्रित केलेलं आहे. तेव्हा आम्ही 1 वाजता या अधिवेशनाचं अधिवेशनाची सुरुवात खुल्या अधिवेशनाने करण्यात येणार असून अनेक जिल्ह्यातील गणमान्य नेते त्या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत. जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष प्रयागताई कोडी या देखील त्या ठिकाणी येणार आहेत. कविताताई पाटील जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष यांच्या नेतृत्व यांच्या अध्यक्षतेखाली हे खुला अधिवेशनास प्रारंभ केला जाणार आहे. नाव काय आपलं? अमृत महाजन, अध्यक्ष जळगाव जिल्हा अंगणवाडी बालवाडी कर्मचारी युनियन तथा राज्य चिटणीस. ऐका.